नमस्कार मंडळी आज आपण एकाच कुकरमध्ये पूर्ण थालीची तयारी करणार आहोत फक्त पोळ्या बाजूला करायच्यात आपल्याला बाकीचं काय होतं पूर्ण आपण स्वयंपाक एका कुकरमध्ये जर केला तर वेळही कमी लागतो आपण उन्हाळ्याचं खूप थकतो कमी पण कारण काय होतं संध्याकाळची जर वेळ असली तर खूप गरमी होते किचनमध्ये तर पटकन स्वयंपाक कसा करता येईल अशा पद्धतीचा आपण इथे स्वयंपाक केलेला आहे तर उन्हाळ्याचे दिवस ठरून आपण स्वयंपाक करणार आहोत कारण पूर्ण थालीवरून सुद्धा स्वयंपाक करायचा रोजकर सुद्धा करायचा आहे तर अगदी सोप्या पद्धतीने कसा करायचा आहे तो बघणार आहोत इथे आपण तर मी इथे एक पाव वांगी घेतलेली आहे वांगी घेतल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची धुवून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं कापून घ्यायचे आहे छोटे छोटे आपण वांग्याचे काप करून घेणार आहोत इथे तर आपल्याला मध्यम आकाराचे वांग्याचे काप करून घ्यायचे तर इथे मी थोडंसं देट आहे वांग्याचं ते पूर्ण कापून घेतलेलं आहे तर अशा प्रकारे मी इथे वांग्याचे काप करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता पूर्ण वांगे आपल्याला कापून घ्यायचे आणि किडीला पण सुद्धा वांग बघायचं आहे तर वांगे इथे आपले पूर्ण एका बाऊलमध्ये कापून झाल्यानंतर अर्धा चमचा मी इथे हिंग घेतला आहे हिंग आपला वांग्यामध्ये टाकून झाला की लगेचच आपण त्यात लसण पाकळ्या घेतल्यात पाच ते सहा चवीनुसार मीठ घ्यायचं आहे म्हणजे भाजीच्या आकाराने आपण जेवढे वांगे असतील तेवढ्या आकाराने मीठ टाकून घ्यायचं आहे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आहे हळद हिंग मीठ टाकून झालं की अर्धा चमचा तेलसुद्धा टाकून घ्यायचं आहे आपल्याला तर इथे छान चव येईल तेल टाकलं आणि कच्चं तेल जे ते वापरतो ना आपण या वांग्यामध्ये अगदी छान लागतं तरी व्यवस्थित आपलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे साहित्य टाकलेलं आहे ते पूर्ण वांग्याला लागलं पाहिजे त्यासाठी मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे पूर्ण आपलं मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचंय एक डब्बा घ्यायचा छोटा डब्बा म्हणजे आपल्या कुकरचे जे मोठाले डबे आहेत ना त्यात त्यामध्ये बसल असं घ्यायचं आहे तुमच्याकडे छोटं पातील असेल किंवा काही हे असेल ते, ते बसत असेल तर ते सुद्धा तुम्ही त्यामध्ये ठेवू शकता तर डब्यात ठेवल्यानंतर कुकरचे डबे घेतलेले आहेत मी दोन एकामध्ये तोर डाळ घ्यायची आहे आपल्याला आणि एकामध्ये तांदूळ घ्यायचा आहे तर एक एक वाटी आपण इथे प्रमाण घेतलेलं आहे तर इथे आपण एक वाटी डाळ आणि एक वाटी तांदूळ घेतलेला आहे तर दोन वाट्या आपल्याला प्रमाण झालेलं आहे तर स्वच्छ पाण्याने आपण इथे धुऊन घेणार आहोत तर धुवून घेतल्यानंतर काय करायचं व्यवस्थित आपली डाळ करून घ्यायची आहे आणि तांदूळ सुद्धा डब्याला बाजूला जे लागलेलं ला असेल ते व्यवस्थित करून घ्यायचं आहे तर तांदळाला आपल्याला एकच वाटी पाणी टाकायचंय कारण कुकरमध्ये ज्यावेळेस लावतो आपल्याला जिरा राईस जर करायचा असला तर काय करायचं एकच वाटी पाणी टाकायचं आणि डाळीला आपण आकाराने पाणी टाकून घ्यायचे म्हणजे चांगलं एक इंच पाणी वरती राहिलं पाहिजे डाळीच्या असं पाणी टाकून घ्यायचं आहे तर एक चिरलेला टोमॅटो घेतलाय तीन चार हिरव्या मिरच्या घेतल्यात लांब टाकाराच्या एक कांदा घेतला लांबा कराचा चिरून आणि शेवग्याच्या ज्या शेंगा आहेत त्या दोन घेतल्यात तर त्याचे चार ते पाच काप घेतलेले आहेत मी शेवग्याच्या शेंगाच्या आणि अरे एक चमचा जिरे टाकून घेतलेले आहेत तर आपले जिरे शेंगा हे टाकून घेतल्यानंतर आपण भातामध्ये मीठ टाकून घेणार आहोत तर वरणाची सुद्धा आपली चव तयारी झालेली आहे आणि तांदळाची सुद्धा तयारी झालेली आहे तर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं आहे कारण आपण शेवग्याच्या शेंगासुद्धा आणि हिरवी मिरची सुद्धा फ्लेवरसाठी आपण वरणामध्ये टाकली कारण खूप छान वरण लागतं नक्की ट्राय करून बघा तर आपण वरणाचं भांड जे डब्बा आहे तो सगळ्यात खाली ठेवणार आहोत तर त्यासाठी मी तुम्हाला कुकरमध्ये दाखवते ठेवून कसं ठेवायचं आहे ते तर आपल्याला सगळ्यात खाली डाळीचा डब्बा मध्यभागी तांदळाचा डबा आणि वरही डबा जो वांग्याच्या भाजीचा डबा ठेवला आहे तो आतमध्ये असा डबा ठेवलेला आहे आणि दोन बटाटे घेतलेले आहेत मी दोन बटाटे आपल्या साईडला ठेवायचे आणि त्या बटाट्याच्या भोवती आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर आपण डब्बा ठेवलेला आहे डब्यावरती आपल्याला एक प्लेट ठेवून द्यायची म्हणजे आतमध्ये जे आहे त्याचं पाणी तयार होईल वांग्याचं याचं पाणी आतमध्ये इतकं जाणार नाही कारण इतर काय होईल पूर्ण पाणी शिट्ट्यांचं पाणी पूर्ण वांग्यामध्ये गेलं असतं तर थोडंसं पाणी जाईल पण एवढं जाणार नाही तर काय करायचं मोठं कुकर घ्यायचं आहे त्या कुकरमध्ये सगळ्यात खाली डाळ ठेवायची आहे आपल्याला डाळ खाली ठेवली की लगेच वरती तांदळाचा डब्बा सुद्धा ठेवायचा तुम्ही बघू शकता पाणी फार कमी आहे पण बुडाला भात लागत नाही कुकरमध्ये काय होतं बुडाला भात लागत नाही भांड्यामध्ये आणि हा तिसरा डब्बा आपला त्यात आपण एक वांग्याचं पण सुद्धा ठेवलेलं आहे आणि बटाटेसुद्धा टाकलेले तर तीन ते चार शिट्ट्या होईपर्यंत आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे पीठ मळून ठेवलेलं आहे तोपर्यंत आपलं कुकर झालेलं आहे ते तर अगोदर शिट्टीवरती करून घ्यायची म्हणजे हवागिवा जर धरलेली असेल तर, तर कुकर उडू शकतं तर मी काय केलेलं आहे अगोदर शिट्टीवरती केलेलं नंतर झाकण उघडलेलं आहे तर तुम्ही बघू शकता थोडंसं पाणी बटाट जे वांग्यामध्ये गेलेलं आहे तर काही हरकत नाही आपलं थोडंसं पाणी चालेल त्यामध्ये बटाटेसुद्धा आपले शिजून झालेले आहेत वांग सुद्धा शिजून झाले बटाटेसुद्धा शिजून झाले आणि भाताचा आणि डबा दोन्ही चिटकल्यामुळे काय झालं आपण डायरेक्ट दोन डबे काढून घेतलेले आहेत बाहेर तर आपलं कुकर इथे बाजूला करून ठेवतो हो आणि तुम्हाला शिजलेला भात सुद्धा मी दाखवते हो आपला भात कसा रेडी झालाय तो तुम्ही बघू शकता इथे तर मोकळा आणि सुटसुटीत झालेला आहे म्हणजे आपल्याला याला फोडणी द्यायची म्हटलं तरी अगदी व्यवस्थित आपला भात झालेला आहे सुद्धा व्यवस्थित स्मॅच करून घ्यायचं आहे आपल्याला चमच्याच्या आहे तर इथे वांग मी व्यवस्थित स्मॅच करून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता थोडंसं करायचं आहे जास्त नाही करायचं तर आबडतोबड आपलं वांग हे हे स्मॅच करून झालं की डाळ जी आहे तुम्ही बघू शकता जास्त गाळही नाही झालेली आणि खूप जाड म्हणजे कच्चीसुद्धा नाही आहे तर व्यवस्थित आपलं वरण शिजून झालेलं आहे ते सुद्धा मिक्स करून घेतलं आहे तर आता आपण पुढची तयारी करणार आहोत त्यासाठी मी ते कढई घेतलेली आहे कढईमध्ये आपल्याला दोन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे दोन चमचे तेल टाकून घेतल्यानंतर तेल तापलं की लगेचच आपण त्यात मोहरी टाकणार आहोत एक चमचा मोहरी तडतडली की गॅस थोडासा कमी करायचा आहे आता मोहितड तडली की कडी पत्त्याची घ्यायची पाच ते सहा कडी पत्त्याची घेतलेली आहे अर्धा चमचा हळद घ्यायची आहे अर्धा चमचा लाल मिर्च पावडर घ्यायची आहे अर्धा चमचा गरम मसाला घ्यायचा आहे आणि हिंग घ्यायचा आहे अर्धा चमचा तरी ते व्यवस्थित आपलं तळून झालेलं आहे तळून झाल्यानंतर काय करायचं आपण जे वरण शिजून घेतलेलं आहे डब्यामध्ये ते आपल्याला पूर्ण कढईमध्ये टाकून घ्यायचं आणि लगेचच झाकण ठेवायचं आहे म्हणजे जो वरणाला फोडणीचा फ्लेवर दिलेला आहे ना अगदी मस्त लागतो आहे आणि हो तुम्हाला जर वाटलं सांबर मसालासुद्धा तुम्ही वरणामध्ये घालू शकता वरण टेस्टीला खूप छान होईल मी नॉर्मल आपला जो मसाला असतो गरम मसाला तो टाकलेला आहे पण तुम्हाला जर वाटलं सांबर मसाला घालायचा आहे तरी वरण खूप छान लागेल तरी तेच ते आपण फोडणी घालून झाल्यानंतर थोडंसं पाणी टाकून घ्यायचं कारण खूप घट्ट होईल तर व्यवस्थित उकळी येण्यासाठी आपण यामध्ये पाणी घालून घेतो आहे पाणी व्यवस्थित घालून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि बघायचं वरण खूप घट्ट नाही झालेलं तर आपलं वरण व्यवस्थित झालेलं आहे आणि थोडंसं घट्ट असल्यामुळे एकसारखा चमचा देत राहायचं नाहीतर काय होईल बुडाला वरण आपलं लागू शकतं तर आपण चवीनुसार मीठ टाकून घेते मी त्यामध्ये मीठ टाकून घेतल्यानंतर चमच्याच्या सहाय्याने परत ढवळून घ्यायचं म्हणजे मीठ आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला दोन मिनटासाठी उकळी येईपर्यंत झाकण ठेवायचं आहे तर उकळी येईपर्यंत आपण झाकण ठेवल्यानंतर आपल्याला आता झाकण काढून बघायचं आहे तर मस्त उकळी येते वरणाला म्हणजे वरण आपलं छान उकळी आलेली आहे मिक्स करून घ्यायचंय वरण उकळी आल्यानंतर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं म्हणजे वरण आपलं इथे रेडी झालेलं आहे तर आता आपण पुढची तयारी करणार आहोत येथे कढई घेतलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे आपल्याला एक चमचा तेल टाकून घेतल्यानंतर तेल तापलं की त्यात अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे एक लवंग घेतली एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे दोन तेच पानं घेतलेली आहे आणि एक स्टारफूल घेतलेला आहे तर आपलं थोडंसं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचं म्हणजे रंग बदलेपर्यंत फ्राय करून घ्यायचं आणि लगेचच आपण जो भात शिजलेला आहे आणि मोकळा करून घेतला आहे डब्यामध्ये तो, तो टाकून घ्यायचा म्हणजे भाताला छान फ्लेवर येईल नुसता जरी भात खायचं म्हटलं ना तुम्हाला तरीही छान लागेल पण आपण जे वरण केलेलं आहे ते वरणासोबत जर खायचं म्हटलं तर वरणाचं हे असा भात केलेला आणि ते वरण अगदी मिक्स करून जर खाल्लं तर टेस्ट अगदी छान येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर मस्त आपला भात तयार झालेला आहे थोडासा मसाला टाकून आपण भात केलेला आहे म्हणजे खड्या मसाल्याचा जो फ्लेवर दिला आहे ना भाताला अगदी फ्लेवर छान येतो तर इथे आपलं भात मिक्स करून झाल्यानंतर जास्त वेळही लागत नाही आणि मिक्स करून झालेला आहे मिक्स करून झाल्यानंतर काय करायचं कच्च्या मिरच्या घ्यायच्यात दोन तर आकारात चिरून घ्यायचं आहे आणि काय करायचं मिक्स करून घ्यायचं आहे कच्च्या मिरच्याचा जो फ्लेवर आहे ना भाताला अगदी मस्त लागतो तर मिक्स करून घेतल्यानंतर एका मिनिटासाठी आपल्याला मंदाचीवर झाकण ठेवून द्यायचं आहे तर इथे मिक्स करून घेते मी आणि एका मिनटासाठी आपल्याला झाकण ठेवून द्यायचं कारण मिरचीचा जो हिरव्या मिरचीचा कच्च्या मिरचीचा फ्लेवर आहे ना अगदी अप्रतिम येतो नक्की ट्राय करून बघा तुम्हाला कळेल हे मिरचीचा फ्लेवर कसा येतोय ते तर हे ते आपलं थोडंसं एक मिनटं झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचंय परत कारण बुडाला लागू द्यायचं नाही असं आचेवर आपल्याला फ्लेवर द्यायचा आहे तर ते भात आपला मिक्स करून झाल्यानंतर म्हणजे आपला भात अगदी सुटसुटीत आणि मार्केट म्हणजे आपण बाहेर जसं विकत खातो ना तशाच पद्धतीचा भात झालेला आहे तर भात आपला रेडी झालेला आहे तर आपला राईस रेडी झाल्यानंतर काय करायचं आता पुढची प्रोसिजर आपण वांगसुद्धा कुकरमध्ये शिजून घेतलंय बटाटा सुद्धा शिजून आहे त्यासाठी मी ते कढई ठेवलेली आहे कढईमध्ये एक चमचा तेल टाकायचं आहे आपल्याला अर्धा चमचा जिरे टाकायचे आहे अर्धा चमचा मोहरी टाकायची जिरे मोहरी तडतडली की लगेचच आपल्याला हिरव्या मिरचीचे तुकडे घेतलेले कारण बटाट्याची जी भाजी करणार आता आपण सुकी फिक्की करायची कारण वरणसुद्धा आपला तडका वरण झालेला आहे सगळंच तिखट केल्यामुळे काय होतं तिखट खायला कठीण जातं फिक्क्या मिरच्या आहे त्या चार ते पाच हिरव्या मिरच्या मी बारीक चिरून घेतल्यात मिरच्याचे तुकडे आपले थोडेसे ब्राऊन म्हणजे त्याचा रंग बदलेपर्यंत तळेपर्यंत आपल्याला तळून घ्यायचे म्हणजे मिरच्या छान तळून घ्यायच्या त्या स्टेजवरती आपल्याला कढीपत्त्याची चार ते पाच पाणी टाकायचे पा कढीपत्त्याची पाणी टाकून झाले की अर्धा चमचा हळद टाकायची आहे तर हळद टाकून झाल्यानंतर व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घ्यायची तेलामध्ये मिक्स करून झाल्यानंतर आपण जे बटाटे कुकरमध्ये शिजून घेतलेले आहे डब्यामध्ये ते काय करायचे काप करून घ्यायचे आणि थोडेसे हाताने करून घ्यायचे तर व्यवस्थित कुस करून घेतल्यानंतर काय करायचं गॅस कमी करायचं आहे आणि कढईमध्ये आपण जे बटाटे टाकून घेतला त्याच्या चवीनुसार मीठसुद्धा टाकून घ्यायचं आहे येथे मीठ टाकून घेतल्यानंतर एकसारखं आपल्याला बटाट्याला मिक्स करून घ्यायचं तर झटपट अशी होणारी चटणी आहे आणि खरंच खूप छान लागते लहान मुलंसुद्धा आवडीने खातील अशी चटणी झालेली आहे तर व्यवस्थित आपण मिक्स करून घेणार आहोत तर म्हणजे बटाटा आपला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे छान चव येईल चटणीला जर कमी फ्राय झाला तर कच्चा बटाटा लागतो तर कधी काय करायचं थोडंसं सा भाजल्यासारखा बटाटा आपल्याला फ्राय करून घ्यायचा अशी साधी जर चटणी करायची असेल तर अगदी बटाटा थोडासा फ्राय झालाच जा पाहिजे तेव्हा त्या चटणीला छान फ्लेवर येतो तर येथे व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर अर्ध्या मिनिटासाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवतोय म्हणजे थोडंसं वाफेवर त्याला वास फ्लेवर देतो हिरवी मिरची आणि कढीपत्त्याचा तर व्यवस्थित आपलं तुम्ही बघू शकता मस्त फ्लेवर बसलेला आहे आणि म्हणजे चटणी खूप छान झालेली आहे तर इथे आपली चटणीसुद्धा रेडी झालेली आहे खाण्याची तर चटणी आता आपण बाजूला ठेवतो तुम्ही बघू शकता मस्त रंग आहे आणि चटणीसुद्धा चवीला छान झालेली आहे तर बटाट्याची आपण चटणी बाजूला ठेवतो आहे आता पुढची तयारी करणार आहोत जे आपण वांग थोडंसं चमच्याच्या साह्याने कुस्करून घेतलेलं आहे ते एका बाऊलमध्ये काढून घ्यायचं आहे आपल्याला तर मोठ्या बाऊलमध्ये मी ते काढून घेते पूर्ण वांग काढून घेतल्यानंतर चमच्याच्या साहाय्याने थोडंसं स्मॅच करून घ्यायचं आहे आपल्याला जास्त नाही करायचं पण थोडंसं तर ते स्मॅच करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता वांग आणि जो आपण कच्चं म्हणजे हिंग आणि लसण पाकळ्या टाकलेलं आहे फ्लेवर वांग्याला इतका मस्त आलेला आहे तुम्ही मीठ टाकूनसुद्धा मीठ टाकलेलंच आहे आपण नुसतं जरी गरम करून खायचं म्हटलं तरी छान लागेल तर इथे एक टोमॅटो चिरून घेतलेला आहे मी तो टाकून घेतलेला आहे एक लाल टोमॅटो घ्यायचा आहे तो चिरलेला टाकलेला आहे एक वाटी कांदा चिरलेला आहे तो सुद्धा टाकून घेतलेला आहे मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर मिक्स करून घेतल्यानंतर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर याला फोडणी घालायची आहे तरी ते आपण व्यवस्थित मिक्स करून घेतोय वांग्याला आणि आता आपण फोडणीची तयारी करणार आहोत तर इथे मी कढई ठेवलेली आहे फोडणी देण्यासाठी त्यामध्ये आपल्याला एक चमचा तेल टाकून घ्यायचं आहे एक चमचा तेल टाकून घेतल्यानंतर तेल आपल्याला व्यवस्थित तापू द्यायचं आहे तेल तापल्यानंतर त्यामध्ये मोहरी टाकायची मोहरी तडतडली की त्या स्टेजवरती आपण लसण पाकळ्या टाकून घेणार आहोत सात ते आठ लसण पाकळ्या घेतल्यात त्या खुडून घेतलेल्या आहेत मी आणि लसण पाकळ्या ब्राऊन होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत कारण जो फोडणीचा फ्लेवर आहे ना तो वांग्याला बसला पाहिजे लसणाचा जो कच्चा लसण आपण तळून घेतो ना त्याचा फ्लेवर अगदी मस्त येतो आहे तर इथे तुम्ही बघू शकता लसणाचा रंग फार छान बदललेला आहे तर अर्धा चमचा हळद टाकायची एक चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे आणि जे वांगे आपण स्मॅच करून घेतलेले आहेत ते टाकायचे आहेत पूर्ण तर इथे आपण तुम्ही बघू शकता मस्त वांगे टाकून घेतलेले आहे तेलामध्ये वांगे टाकून घेतल्यानंतर अगदी मस्त फोडणी बसलेली आहे पाहिल्या क्षणीच असं वाटतं असं वांगं झालेलं आहे तर आपण वांग्याचं भरीतसुद्धा म्हणू शकतो याला कारण आपण थोडंसं वांग्याच्या भरतासारखंच गाळ करून घेतलेला आहे तर वांग्याचं भरीत म्हटलं तरी चालेल तरी व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं फ्राय करून झाल्यानंतर दोन मिनटं गॅसवरती ठेवायचं म्हणजे छान चव आली पाहिजे तर कस्तुरी मेथी आपण यामध्ये त्यामध्ये टाकून घेतलेली आहे झाकण ठेवून दिल्यानंतर मस्त गरम झालं आहे आणि कस्तुरी मेथी जी वापरली त्याचा फ्लेवरसुद्धा वांग्याला खूप छान येतो तरी ते मिक्स करून घ्यायचे मिक्स करून झाल्यानंतर आता आपल्याला याला बाजूला ठेवून द्यायचं म्हणजे आपल्या जेवणासाठी पूर्ण स्वयंपाक इथे रेडी झालेला आहे आता आपल्याला पुढची डिश करायची आहे तर इथे चमकुऱ्याचे पानं घेतलेले आहेत मी ते काय करायचे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचेत धुवून घेतल्यानंतर चांगले सुकू घातलेले होते मी कैची घ्यायची आहे आपली स्वयंपाकघरातली जी कैची असते ती घ्यायची आहे आपल्याला तर कैची घेतल्यानंतर काय करायचं तुम्हाला ज्या आकारात लागतील त्या आकारात तुम्ही इथे पानं कापून घ्यायचे इथे पूर्ण पाणी कापून घेतल्यानंतर काय करायचं आहे एका प्लेटीमध्ये मी पूर्ण पानं कापलेले काढून घेते काढून घेतल्यानंतर आपल्याला एक मोठा बाऊल घ्यायचा आहे तर इथे पानं कापून घेतल्यानंतर मी मोठा बाऊल घेतला आहे त्यात चिंचचे पाच ते सहा तुकडे घेतलेले आहे चिंच घ्यायची आणि त्यात पाणी टाकायचं एक ग्लास आपल्याला म्हणजे आपले पाणी पाणीबुडीपर्यंत आपल्यामध्ये पाणी टाकणं तर चिंच पाण्यामध्ये मिक्स झाली पाहिजे तशी चोळून घ्यायची आपल्याला तर तुम्ही बघू शकता चिंच पाण्यामध्ये मिक्स झालेली त्या स्टेजवरती आपल्याला काय करायचं आहे जे हे पानं आहे चमकुऱ्याच्या पाण्याचे म्हणजे अळूच्या पाण्याचे जे पानं आहेत ते आपल्याला त्या वाटा कारण जी जी बोडते ना आपले भजे खाताना काही खाताना तर चिंचच्या पाण्यात अर्धा तास भिजू घालायचे आहेत आपल्याला तर मी आता हे अगोदरच भिजू घातलेले होते पण हा व्हिडिओ तुम्हाला जस्ट दाखवते तर आपलं पाच ते दहा मिनटं भिजू घालेपर्यंत आपण त्याला काय करा बाजूला ठेवणार तोपर्यंत तो बेसन पीठ घेतलं एका बाउलमध्ये एक वाटी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे मी अर्धा चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे मिर्च पावडर टाकून झाली की लगेचच आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे चवीनुसार नुसा। चवीनुसारही ते मीठ टाकून घेतलं की पाणी टाकायचं आहे आणि पाणी टाकून आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे ला ला चीज्ण चीज्ण पाना। पाना तर आपल्या पाण्याला लागेल इतकंच पाणी टाकायचं म्हणजे आपण पाण्यात जे भिजू घातलेले आहे चिंचाच्या पाण्यात त्या पाण्याला बेसनपीठ लागलं पाहिजे त्या पद्धतीने आपण इथे मिक्स पाणी टाकून घेणार आहोत तर जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही तरी व्यवस्थित मी एक वाटीला अर्धी वाटी पाणी टाकून घेतलेलं आहे थोडंसं अजून सुद्धा आहे तर व्यवस्थित तुम्ही बघू शकता आपलं बेसनपीठ अगदी व्यवस्थित झालेलं आहे तर जे पानं आपण चिंचेच्या पाण्यात भिजू घातलेली आहे ही टिप्स नक्की लक्षात ठेवा चिंचेच्या पाण्यात घातल्यानंतर जी ओढत नाही याचा त्रास होत नाही तर पाणी आपल्याला थोडंसं झटकून घ्यायचं आहे आणि बेसनपीठात आपण डिप करून घेणार आहोत पूर्ण बेसन पिठाला आपल्याला पाण्याला म्हणजे बेसनपीठ लागलं गेलं पाहिजे अशा पद्धतीचं आपण बेसनपीठ करून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारे आपण बेसन लावून घेतल्यानंतर असं पाण्याला आपल्या बेसन चिटकते तर आपल्याला न तळता फ्राय करून घेणार आहोत तर आपण एक चमचा याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे नॉनस्टिक पॅन घेतलेला आहे लोखंडी पॅन असेल तरी चालेल असं काही नाही की त्याला चिटकेल असं होत नाही हे पानं आपल्याला जर खायचे असेल तर लोखंडी तव्यावर सुद्धा करू शकता म्हणजे तुमच्या रेग्युलरच्या तव्यावर सुद्धा करू शकता तर जितके पानं बसतील आपण त्या पॅनमध्ये टाकून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता मस्त आणि पानं खाताना जेवणासोबत वरण जरी केला ना साधारण पानं केले ना मस्त जेवण होतं नक्की ट्राय करून बघा हे पानं कारण खूप वेळही लागत नाही आणि बेजाराही व्हायची गरज नाही त्यामुळे काय होतं पटकन होणाऱ्या वस्तू म्हणजे पदार्थ जे आहेत ते पटकन होणारे असले खायलासुद्धा मजा येते आणि करायला सुद्धा वेळ लागत नाही त्यामुळे काय होतं टेन्शन येत नाही तर नक्की ट्राय करून बघा तर थोडेसे आपल्याला एका बाजूने भाजून झाले की लगेच पलटी करून घ्यायचे म्हणजे बाजू बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे तुम्हाला जर अजून खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे असतील तरी तुम्ही भाजून घेऊ शकता जितकं म्हणजे तुम्हाला जसं आवडत असेल मी थोडेसे खरपूस होईपर्यंतच भाजून घेणार आहे कारण छान ब्राऊन कलर आला की पान अगदी छान भाजलं जातं आणि चवीला खूप छान लागते खायला तर आपण थोडंसं भाजून झाल्यानंतर त्यामध्ये पान बसते तर दोन पानं मी परत टाकून घेतलेली आहेत तर उलटसुलट करून म्हणजे उलटपालट करून पाण्याचे आपल्याला व्यवस्थित पानं भाजून घ्यायचे आहेत आणि पाने ते पूर्ण काढून घ्यायचे जे भाजलेले पानं आहेत ते काढून घ्यायचे तर तुम्हाला दोन्ही बाजूने दाखवते पाणं अगदी व्यवस्थित भाजून झालेलं आहे तर अगदी मस्त लागतील हे पानं नक्की ट्राय करून बघा आणि तेलही खूप लागत नाही आहे त्यामुळे काय होतं भाजून पानंसुद्धा तुम्ही जेवणात करू शकता अगदी सोपी पद्धत आहे ही तर ते आपले पूर्ण पानं भाजून झालेले अशा प्रकारे मी पूर्ण जेवढे पानं कापून घेतले तेवढे भाजून घेणार आहे कारण प्रत्येक जणाला दोन दोन पानं तरी आले पाहिजेत छान लागतात खायला तर येथे आपण आता वाढण्याची तयारी करणार आहोत तर मस्त वरण जे करून घेतलेलं आहे पण चवीला खरंच शेवगाच्या शेंगा ज्या वापरलेल्या आहेत त्यामध्ये छान चव येते वरणाला तर अगदी मस्त वरण झालेलं आहे वरणसुद्धा वाढून घेतलं आहे आपण राईस करून घेतलेला आहे त्यासोबत तो राईससुद्धा खूप छान आहे बटाट्याची चटणीसुद्धा करून घेतली ती पण मस्त झालेली तीसुद्धा वाढवून घेतली वांग्याचं भरीतसुद्धा आपण यामध्ये वाढून घेतलं आहे सोबतीला मस्त दही घ्यायचं आहे साखर टाकूनसुद्धा घेऊ शकता आणि जी पानं आपण करून घेतलेली आहे मस्त जेवणाचा जो काय म्हणतात ना जेवणाचा जो आनंद आहे ना तो अगदी प्रतिम आहे नक्की ट्राय करून बघा आणि सलाड याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे सलाडसुद्धा मी केलेला आहे आणि गरमागरम पोळ्या टाकून घेतलेल्या आहेत मी तर अगदी झाले ना सोपं स्वयंपाक तर एकाच कुकरमध्ये तुमचं पूर्ण जेवणाची तयारी होईल आणि कंटाळसुद्धा येणार नाही सगळ्यांना आवडेलसुद्धा ना घामही कमी येईल किचनमध्ये नाही तर काय होतं खूप गरमी होते उन्हाळ्याची तर गरमी होऊ द्यायची नसेल आणि व्यवस्थित जेवण करायचं असेल तेही थालीवरून करायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा आणि पूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर नक्की ट्राय करूनसुद्धा बघा ट्राय केल्यानंतरच कळेल तुम्हाला तर तुम्हाला ही थाली कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की करा तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय